नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती काहीतरी नवीन माहिती देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि त्याच प्रकारची नवीन माहिती मी आता आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भारतामध्ये भूतदयेला खूप महत्त्व आहे. सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचा संदेश संतांनी सुद्धा आपल्याला देऊन ठेवलेला आहे आणि म्हणूनच राजस्थानमध्ये हरणांवर प्रेम करणारी किंवा इतरही प्राण्यांवर प्रेम करणारे वैष्णव समाज आहे आणि भूतदयेवरती प्राणीमात्रांवरती दया त्यांच्याप्रती चांगली भावना दाखवण्याचे अनेक किस्से या भारताच्या भूमीमध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला हरणांसंबंधीची आख्यायिका असलेलं एक आपल्या बुलढाणा जिल्ह्यातलं जे गाव आहे त्या गावाला आज मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे आणि आपण तिथे बघू की तिथे हरणांची काय आख्यायिका आहे. नमस्कार मित्रांनो, मागच्या ज्ञानगंगा धरणाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला हरणी गावाबद्दलची माहिती देणार आहे. तर मी आज आलेलो आहे उदयनगर अर्थात उंदरीपासून ज्ञानगंगा धरणाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हरणी नावाचं एक गाव लागते, त्या गावातल्या हरणामाता मंदिरामध्ये. आणि हे आहे हरणामातेचं मंदिर. हे मंदिर खूप जुनं आहे आणि आता याचा जीर्णोद्धार म्हणजेच नूतनीकरण झालेलं आहे. आणि ही आहे हरणामाता. जय हरणामाता. ही हरणामातेची मूर्ती तुम्हाला मी इथे दाखवतो आहे आणि आता हरणामाता मंदिराबद्दल काही जेवढी मला माहिती आहे ती सांगतो आहे. मित्रांनो, ज्ञानगंगा अभयारण्याला जाताना आपल्याला हरणी नावाचं गाव लागतं आणि हरणी म्हणजेच मादी हरिण. तर याच्यावरून आम्हाला उत्सुकता लागली आणि आम्ही या गावामध्ये थांबलो आणि आम्ही इथे या गावकऱ्यांना विचारलं की इथे काय आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हरणी मातेचं मंदिर आहे, ते हरणा मातेचं मंदिर आहे. म्हणून आम्ही या मंदिराला आज भेट दिली. इथे हे हरणा मातेचं मंदिर आहे. मी जी गोष्ट ऐकली ती अशी की इथे हरणीचं मंदिर आहे, म्हणजे मला असं वाटलं होतं की इथे एक हरणीचीच मूर्ती असेल. पण मी असं ऐकलं आहे की इथे हरणीशी संबंधित काहीतरी घटना घडली होती खूप वर्षांपूर्वी आणि त्यामुळे इथे हे हरणा मातेचं मंदिर स्थापन केलेलं आहे. इथे काही गावकऱ्यांना आम्ही विचारलं की याचा काय इतिहास आहे. पण मी अजून या गावात थोड्या वेळ आहे, मला जर कोणी या मंदिराची माहिती सांगितली तर मी तुम्हाला ते थोड्या वेळात सांगतोच आहे. पण आपल्या भारतामध्ये असे अनेक ठिकाणं आहे की जिथे वेगवेगळे काहीतरी घटना घडलेल्या आणि त्या ठिकाणी मंदिर स्थापन झालेलं आहे हे आपल्यालाही माहिती आहे. जसं की उज्जैनचं कालभैरव जिथे आपल्या मद्याचा नैवेद्य दाखवला जातो ते मंदिर आहे. तर असे अनेक मंदिरं भारतामध्ये आहेत, तर त्यापैकीच एक हरणामातेचं मंदिर आहे आणि गाव लक्षात ठेवा. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो, पण तरीही हरणामातेबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा होती. आणि बाहेर आल्यावर आम्हाला येथे बुलढाणा जिल्ह्यातले एक प्रसिद्ध शिक्षक आणि सर्वांशी चांगले संबंध असलेले वसंतराव गाडेकर सर हे भेटले आणि सोबत त्यांचे नातेवाईक होते. आणि आम्हाला म्हणजे खूप बऱ्याच दिवसांनी आमची भेट झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आणि गाडेकर सरांनी त्यांचे नातेवाईक श्री तेजराव पवार यांच्याशी परिचय करून दिला. आणि तेजराव पवार हे हरणी गावचेच असल्यामुळे त्यांनी आम्हाला हरणीबद्दलची बरीचशी माहिती दिली. ते काय म्हणतात ते आता आपण बघूया. माता देवस्थान हरणी सती गेलेली आमची हरणामाता ही सती गेलेली आहे आणि आमच्या हरणी शिवारामध्ये कोणी हरणाची शिकार करत नाही आणि शिवारात कोणी शेतात जर हरणं नुकसान करत असतील तर शेतातून सुद्धा हरणाला काढून देत नाही. इथे म्हणजे हरणीचं काही झालं होतं का जुन्या काळात, काही असं काही घटना वगैरे घडली होती का की जेणेकरून मंदिर स्थापन केलं लोकांनी, असं काही आहे का ऐकलेलं? हिला त्रास होता. हा, जी सती गेलेली देवी. अच्छा, त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी उडवी घेतली आणि म्हणजे एक देवस्थान तयार. जुन्या काळामध्ये इथे सती गेलेल्या आहेत त्या. शिरोपातळ विरी सोळी आणि सर्व आणायला लावलं सगळ्या अन्न कोरी दुलडी त्याच्यात दिवे लावले आणि तिथून गडी उडी मारली. याच ठिकाणावर या मूर्ती प्रगट त्या अन्नाच्या खुनात या ठिकाणी उठलेलं आहे, मूर्ती स्थापन केलेली. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, अशी आमची ही हरणी गावाला भेट झाली आज आणि इथे आम्हाला ही माहिती मिळाली. तर आपल्याला आत्ताच जे तेजराव पवार यांनी जी माहिती सांगितली की या गावामध्ये बघा कसं वैशिष्ट्य आहे की जुन्या काळामध्ये खूप वर्षांपूर्वी एक स्त्री इथे सती गेली आणि त्या स्त्रीचं इथे मंदिर स्थापन झालं.
तिचं नाव हरणा माता म्हणून त्या मंदिरामध्ये ती ओळखली जाते. अनेक वर्षांपासून हे हा जंगलाचा परिसर आहे, इथे ज्ञानगंगा अभयारण्य आहे आणि हरणा मातेचं मंदिर असल्यामुळे इथले लोक हरणांना मारत नाही, हरणांचं मांस खात नाही आणि हरिण जर का त्यांच्या शिवारामध्ये आलं तर त्याला ते मारून हाकलत सुद्धा नाही. तर असा हरणांप्रतीचा आपुलकीचा भाव या गावामध्ये आहे आणि आज आपण बघतो अनेक प्रसंगी चांगल्या सुंदर अशा पक्ष्यांना प्राण्यांना मारलं जाते, आपला राष्ट्रीय पक्षी मोराला सुद्धा मारलं जाते असे अनेक किस्से आपण ऐकत असतो. आणि या हरणी गावाचा आदर्श सर्वच गावांनी घ्यावा आणि हरणी गावातल्या ग्रामस्थांना जसं हरणांप्रती प्रेम आहे तसंच जंगलालगतचे जे गाव आहे आणि इतरही शहरं गावं यामधल्या मुलांना नागरिकांना प्राणी आणि इतरही प्राण्यांबद्दल आपुलकीचा भाव दयाभाव त्यांच्याबद्दल स्थापित व्हावा अशा काहीतरी उपाययोजना आपल्या देशामध्ये होणं अत्यंत जरुरी आहे. फॉरेस्ट विभागाने सुद्धा यात पुढाकार घ्यायला पाहिजे आणि फॉरेस्ट विभागाने या हरणी गावाची सुद्धा प्रसिद्धी करायला पाहिजे. तसंच इथे मला गावामध्ये तेजराव पवार यांनी सांगितलं की इथे वनविभागाचे लोक येत असतात तर ते चांगलंच आहे. तर वनविभागाने यात पुढाकार घेऊन हरणी गावाची अजून कशी प्रसिद्धी करता येईल, इथले लोक हरणाप्रती किती मान ठेवतात, हरणाप्रती त्यांना किती प्रेम आहे याची जर प्रसिद्धी अजून फॉरेस्ट विभागानेही केली तर नक्कीच मित्रांनो जंगलामधले आणि जंगलालगतचे जे गाव आहे ना त्यातनं शिकारी कमी होण्यास मदत होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा पाठवा. धन्यवाद मित्रांनो, चॅनल बघत राहा.